आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सांगली जिल्ह्यातील जनतेच्या हृदयातील लाडके नेते माजी आमदार हाजी हाफिज धत्तुरे काळाच्या पडद्याआड, हृदयविकाराच्या झटक्याने निधन. सांगली मिरजेस शोककळा, दीनदलितांचा कैवारी गेल्याची भावना. मिरजेचे माजी आमदार हाजी हाफिज धत्तुरे वय 77 यांचे मंगळवारी रात्री हृदय 1 सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने येथील वालनेस रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. सोमवारी दुपारी 4 सुमारास धत्तुरे यांना घरात हृदयविकाराचा धक्का बसला होता. उपचारासाठी त्यांना तातडीने वालनेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर शिरीष पारगावकर, डॉक्टर सुबोध धनवडे यांनी तातडीची एंजियोप्लास्टी शस्त्रक्रिया केली होती. तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. धत्तुरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्यासह नगरसेवक नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. विशेष म्हणजे आजच त्यांचा वाढदिवस होता आणि आजच त्यांना मृत्यूने गाठले. याबद्दल मोठी हळहळ व्यक्त होत आहे. माजी आमदार हाफिज धत्तुरे यांची सामान्य माणूस अशी मिरजेत परिसरात ओळख होती. राजकारणात येण्यापूर्वी त्यांचा बेकरीचा व्यवसाय होता. नगरपालिकेच्या निवडणुकीपासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असताना ते 2 मिरज विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. विधानसभेत आणि संपूर्ण राज्यामध्ये त्यांना मला एका नाण्याच्या 2 बाजू म्हणून ओळखलं जायचं. एकटे जर कधी जर असले तर जोडदार कुठं येऊन त्यांना विचारायचं, पण मी एकटा असलो तरी जोडदार नाही तर विचारलं जायचं. एक अत्यंत मनमिळावं असं होतं, तेवढं संयम होतं. माझा थोडा सर्व तापड असायचा, पण तो ते मला वडिलकीच्या नात्यानं कायम सबुरीचा सल्ला द्यायचे. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात आम्ही एकत्र राहिलो. अगदी ज्या दिवशी त्यांना त्रास झाला त्या दिवशी सकाळी 10-11 त्यांचं माझं बोलणं झालं आणि कोल्हापूरला जाऊन मी दुपारी आल्यानंतर संध्याकाळी आपण त्याच्यात बसूया. कारण सर्वसामान्यांचा प्रश्न, खास करून गुंठेवाडीला जो 100% कर लागला आहे, दंड झाला आहे, तो कमी करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा होता. माझं एक पत्र घेतलं होतं आणि मुख्यमंत्री चंद्रकांत दादांच्याबरोबर त्यांना मीटिंग लावायची होती आणि संध्याकाळी त्यानंतर त्यांच्या भेटणार होतो. तर दुर्दैवाची गोष्ट, त्या दिवशी त्यांना त्रास झाला. एक माझा खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आणि एक सच्चा सहकारी हरपला. माझी माझ्या कुटुंबाची जी फार मोठी हानी झाली ते न भरून येणार आहे. त्यांना 1999 सिने अभिनेते दिलीप कुमार व शब्बीर अन्सारी यांच्या प्रयत्नाने ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना व काँग्रेसच्या आघाडीकडून मिरज विधानसभा मतदारसंघासाठी पहिल्यांदा उमेदवारी मिळाली. त्यावेळी राजकारणात फारसे परिचित नसलेले धत्तुरे अचानक उमेदवारी मिळवून निवडून आले. त्यानंतर 2005 काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांनी 10 कालखंडात सर्वसामान्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने केली. स्वतंत्र नगरपालिका व्हावी यासाठी बरेच प्रयत्न केले. अतिक्रमण हटाव मोहिमेला जोरदार विरोध केला होता. धत्तुरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, माजी नगरसेवक आलम धत्तुरे, 3 मुली, नातवंडे असा परिवार आहे. आदरणीय माजी आमदार हाफिज धत्तुरे साहेब, हे खऱ्या अर्थानं एक मन मिळावू व्यक्तिमत्व होतं. या जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. बऱ्याच वेळा मुंबईला जात असताना रेल्वेच्या प्रवासामध्ये त्यांची भेट ठेवायची आणि माझ्याच अपार्टमेंटमध्ये मी अनेक वेळा त्यांना माझ्या साईडच्या पाकऱ्यावरती भेटण्यासाठी मी